नमस्कार. 15 आणि 16 तारखेची रात्री या काळामध्ये दरम्यान खडक पोलीस स्टेशन हद्दीत काशेवाडी परिसरात एक केक मटेरियलची शॉप आहे. त्या केक मटेरियल शॉपला त्या रात्री एक घरफोडी झाली आणि दुकानाचा शटर जे आहे हे तोडून आत घुसून एका गुन्हेगाराने त्यामधून ते रोख रक्कम होती 2-3 दिवसाची, ते दुकानदाराची काही दिवसाची त्याची सेविंग होती. सुट्टी असल्यामुळे त्यांना बँकेची जमा न केली होती, ते दुकानात होती आणि 5,25,000 रुपये रोख रक्कम ते चोरून तिथून घरफोडीमधून येऊन गेले होते. आणि खडक पोलीस स्टेशनची जी टीम आहे त्यांनी आमचे फरासखाना विभागाचे ACP धुमाल साहेब त्याचे मार्गदर्शनाखाली श्री माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन आणि राऊतजी क्राईम PI खडक पोलीस स्टेशन त्याची जे DVची टीम आहे API यादव आणि त्याची टीम त्यांनी ताबडतोड त्याचा दखल घेतली आणि पाठलाग केला. त्याच्यात CCTV फुटेज वगैरे तपासली आजूबाजूची आणि गोपनीय माहिती वगैरे काढली आणि त्यांना त्यामधून यश मिळाला आणि काही तासांनी त्यांनी ते जे आरोपी होता आमच्याकडे रिपोर्ट झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेतला. त्यांच्याविरुद्ध जे घरफोडीच्या गुन्हा आहे 457-380 असा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे रोख रक्कम 5,25,000 आहे ही सुद्धा रिकवर करण्यात आलेली आहे. थँक्यू. त्यांना आपण 17 पेश केला होता कोर्टात आणि 4 दिवसाची त्याची जे PC मिळाली आहे. तो एक सराईत गुन्हेगार आहे, त्याच्या विरुद्ध 10 गुन्हे यापूर्वी दाखल आहे. त्याची यादी आम्ही आपल्याला देऊ शकतो. प्रेस रिलीज आहे आमच्याकडे, आम्ही देतो. एकच मोडस ऑपरेंडी त्याचा असाही आहे की ते रेकी वगैरे केली एखादी जागाची जाऊन आणि रेकी केल्यानंतर जर लक्षात आला की ह्याच्याकडे एवढे पैसे वगैरे असतात ते लॉक फोडणे आणि कुठलंही टूल्स जे आहे टूल्सचा वापर करून लॉक फोडणे आणि शटर उघडणे आणि त्यामधून आत जाऊन पैसे काढणे असे प्रकारचे अनुभव आहे. स्टोलन प्रॉपर्टीचं आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न होईल त्याने कुठे कुठे दिला आहे, पण हा त्याच्याकडेही होती त्यामुळे हे आपल्याला लवकर जे रिकव्हरी मिळाली. पास्ट रेकॉर्ड 10 गुन्हे त्याच्या विरुद्ध वेगवेगळे पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहे. सो कमिंग टू खडक पोलीस स्टेशन, सो व्हाट हॅज बीन द लाइक सिनेरियो ऑफ दिस काइंड ऑफ थेफ्ट्स व्हिच आर हॅपनिंग, हॅव यू टेकन एनी अनालिसिस ऑफ दिस? खडक पोलीस स्टेशन मध्ये वेगवेगळे प्रकारचे जे आहे ते ऑफेन्सेस आहे रजिस्टर्ड होत आहे पूर्ण वर्षामध्ये आणि जसं की बाकी पोलीस स्टेशन पण आहे असा काही विशेष नाही आहे घरफोडीबद्दल या ठिकाणी. परंतु जे दाखल झालेले आहे त्याचा डिटेक्शन रेट चांगला आहे पोलीस स्टेशनच्या. नाही सध्या तर असे प्रकारचे आमच्या समोर आलेला नाही आहे, पण आपण याचे तपास चालू आहे. ते तपासामध्ये जे काही निष्पन्न झाला तर त्याच्या विरुद्ध घरफोडी चोरीचे चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल. तो प्रॉपर्टी ऑफेंडर आहे. पुण्याचे आहे जासद परमाणे जे गुन्हे आहेत ते पुण्याचे आहे. ठीक.